पुण्यातील हाय प्रोफाईल ई बी पोर्शो कारच्या अपघातातील आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. 2 IT इंजिनियरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेदांत अग्रवालला न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयानं काही अटी व शर्तीनुसार जामीन हा मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजेच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे. पुण्यात भरधाव वेगानं धडक दिल्यानं 2 IT इंजिनियरचा बळी घेतला आहे. पोर्शो कारनं दुचाकीला धडक दिल्यानं 2 IT अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री 2:30 सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर आरोपी वेदांतनं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण जमावानं चोप देऊन त्याला पोलिसाच्या हवाली केलं. शहरातील कल्याणी नगर येथील परिसरात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने वाहन चालक वेदांताला पकडून चोप दिलाय. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्याला अटक करण्यात आली होती. वेदांत हा 17 वर्षाचा असल्यानं पोलिसांनी त्यास न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला आहे. अल्पवयीन असल्यामुळेच त्याला जामीन मंजूर करण्यात आलंही असं जाणकारांचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्याच्या मित्राच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करून घरी परतत होते. कल्याणीनगर एअरपोर्ट या रोडवरती ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबर प्लेट नसलेल्या कार चालकानं त्याच्या ताब्यातील 4-चाकी गाडी निष्काळजीपणे भरधाव वेगानं चालवत अनिस औधिया याच्या दुचाकीला MH क्रमांक 14CQ3622 ही पाठीमागून जोरात त्याला धडक दिली. या अपघातात अनिस औधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं वेदांतला जामीन हा मंजूर केला आहे. दरम्यान आपल्या भौतिक सुखातील धुंदीत वेदांतनं भरधाव वेगानं कार चालवून काही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून उशिरापर्यंत बार सुरू ठेवल्यावरती कारवाई करण्यात येईल आणि या अपघाताचा तपास मोठ्या स्तरावर केला जाईल, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोपीवर 304 गुन्हा दाखल, हा संपूर्ण प्रकार थरका पुरवणार आहे. या प्रकरणी आम्ही 304 हा गुन्हा दाखल केला, त्याचबरोबर बाकी चौकशी देखीमध्ये देखील करत आहोत. अल्पवयीन मुलाने मद्यपान केलं आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी आम्ही त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतलं आहे. शिवाय त्याच्या गाडीवर नंबर प्लेट का नव्हती याचा देखील तपास करत आहोत. संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास केला जाईल. तपासात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचं मनोज पाटील यांनी म्हटलं आहे. जामिनावर काय म्हणाले पोलीस? वेदांत अग्रवालवर IPC 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, अर्थात निष्काळजीपणानं इतरांच्या मृत्यूला कारणीभूत होणं. या अनुषंगानं 304 दाखल करण्यात आलं आहे. प्रथमदर्शी आरोपी हा दारू पिला होता असा पोलिसांचा संशय होता. त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी केली असता मात्र या चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयानं वेदांतला जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाला वेदांतनं केलेला गुन्हा गंभीर वाटला नाही, त्यामुळंच वेदांतला जामीन मिळाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनिस 2 दिवसांपूर्वीच पुण्यात आला. अपघातात मृत्यू झालेला अनिस 2 दिवसांपूर्वीच बाहेर देशातून पुण्यात परतला होता. पार्टीसाठी मैत्रिणीसोबत गेला आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव चालक हा फक्त 17 वर्षाचा आहे. त्यात परवाना नसताना तो पोर्शो गाडी हा भरधाव वेगानं चालवत होता. याच गाडीच्या धडकेत दोघांचा नाहक जीव गेला आहे. त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातो.